स्थिर सरकार स्थापनेसाठी पणजी पोटनिवडणूक महत्त्वाची असून मतदारांनी विरोधी गटाच्या अपप्रचाराला बळी पडू नये असं आवाहन माविन मोदीनो यांनी केलं. दॅट वॉज काल म्हाका दिसता आज सगळे तुम्ही पेपरांनी हाडलेले आसा आणि ते पब्लिश सुद्धा एक किती एक एंटीसिडंट क्रिमिनल केसीस आहा जाल्यार सगळे ते वायड पब्लिसिटी दिवपाक जाय ते कँडिडेटांनी दिवपाक जाय वो कायदो जावन आसा तीन केपे येवपाक जाय अजून ते येवना. हांव इतलेंच सांगपाक सोदतां खूब फरक आसा बीजेपी कँडिडेटाचो आणि काँग्रेस कँडिडेटाचो. आणि म्हाका आश्चर्य दिसता सेम काँग्रेस जे इतले उलयताले एक असलो कँडिडेट दिल्लो आसा जे एक टायमा त्यांचेच पक्षाचे मनशांक आणि चढ करून खास करून यूथ काँग्रेसात त्यांना असे बोडयले तो व्हिडिओ व्हायरल झाला असा सगळे लोकांनी पळयला आणि त्यांना हे घाणडोल्ला काय म्हणता हे आख्खे ऑर्गनायझेशन काँग्रेस म्हणता ते येदी व्हडली नॅशनल पार्टी ते मनशाक घाणडोल्ला इतलो की तो सांगता पिक्चर असा दुसरे की मोदी परत येतात आपण हांगा सरकार करून दाखवतो म्हणजे एरोगन्स हे कितले एरोगन्स एक मनशाचे दाखवतात म्हणजे आपण असं करतो म्हणजे एक एक तरेची हांव समजता लोकशाहीन ही एक दादागिरी कशी म्हणजे आपण असे करून दाखवतो आपण तोड मोड करून दाखवतो कित्याक हे जे हुणे दाखवले असा याद करून दिता तुमकां तुम्हीच खूप बुरयले त्यांना जी कापस्ताद एक मनशा जाता वसून पुलीस स्टेशनाचेर हल्लो करपाक ते मनशाची तुम्ही सारखी कापस्ताद चिंतपाक जाय आणि ही कॅपिटल सिटी जाल्ले कारणान हिंगा शिकिल्ले लोक असा वेल एज्युकेटेड बऱ्यांतले बरे लोक या कॅपिटल सिटीन रावतात त्यांनी विचार करपाची गरज असा आमकां गरज असा असले कँडिडेटाची जो फक्त सपना दाखवता आणि जे केन्ना जावपाक शकना ते आपण करतलो म्हणून दाखवता ते काय स्थिरपणान जे आज पसून बऱ्यांतलो बरो विकास चलता आणि जे लोकांनी आपल्या दोळ्यांनी पळयला जी मदत आमकां सेंटराकडे सावन मेळटा आणि जो सेम MLA त्याच पक्षाचो आसल्यार कसो आदार जाता आणि हो सरकार कसो आख्खे गोंय डेव्हलप करपाक आणि ट्राय करता आणि केल्ले असा आणि हे फुडाराक करतलो ते आमचे पणजेकारांक चिंतपाक जाय. म्हाका तरी हांव भोंवता तेन्ना म्हाका चित्र असे दिसता पयले सुरवाते लोक मातशे कन्फ्यूज आसले पण आतां लोक जसे त्यांची चिंतना सारखी जाता आणि त्यांना उजवाडायता आणि त्यांना उजवाडपाकूच हांव मुद्दम ही हे प्रेस कॉन्फरन्स घेता कित्याक हांव भोंवता तेन्ना म्हाका सांगले पळय तूं सांगले आम्ही कन्विन्स झाले लेट पीपल ऑफ गोवा नो कित्याक आमची ही राजधानी जावन आसा ताका लागून म्हाका ही प्रेस कॉन्फरन्स एड्रेस करची पडली आणि हांव समजता पणजेचे लोक खंयचेय धर्माचे ते आसून दी खुंयसून ते येयले आसून दी पणजेचे वोटर हे बरे भाशेन सारखे समजता म्हूण म्हाका तरी खात्री आसा आणि आमकां 5-0 आहा ते 6-0 करून बरो एक गोंयान अस्थिर सरकार जो आमचो यंग अँड डायनेमीक लिडर आता जो परत आमच्या हायकमांडान चूज करून काढला डॉक्टर प्रमोद सावंत ताका आम्ही मातशे वेळ दिलो बगर आम्ही पहिलेच जजमेंट पास करपाक शकना पूण इवन दो कोड आसले कारणान आणि थोडी डिसिजनां घेयला ती आम्ही पळयल्यार हांव तरी समजता की ताका बरो पोटेन्शियल आसा टू ग्रो इन टू अ गूड लिडर आणि आमकां सगळ्यांक फुडें व्हरोन फुडाकार दिवन गोंयचे बरो विकास जाल्लो हांव समजता हे जातले. आणि म्हाका दुसऱ्याही पक्षाचे एक एकदा आश्चर्य दिसता ते दुसरे पार्टीन आता BBSM म्हण असा ते एक टायमा म्हणटाले जेन्ना सगळे कडेन न्यूज आयली की उत्पल झालो म्हूण ही कितें हे कितें फॅमिली राज काय म्हूण तो सगळे कडेन बोवाड मारतालो आणि आतां दुसरे भाशेन बोवाड मारता म्हणजे लास्ट हे पॉलिटिक्स हे पॉलिटिक्स लोकांनी समजून घेवपाक जाय हे राजकारण लोकांनी समजून घेवपाक जाय आणि एकूच लक्षांत धरून की बरं स्थिर सरकार उरला ते 3 वर्सां धरून बरो विकास करून आम्ही फुडें वयतलो जाल्यार सिद्धार्थ कुंकोलेकाराक आम्ही हाडपाक जाय आणि तो सिद्धार्थ कुंकोलेकार जो कँडिडेट निवडून काढला हायकमांडान निवडून काढला आणि ताका बाब मनोहर पर्रिकरान 2 ऑपॉर्च्युनिटी दिल्ली आणि आता फक्त हे 3 वर्सां जाली म्हणटच
लोकांक अधिकार आसा जज करपाक तेकाच न्हू आमकां सगळ्यांक।